परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प, घटनास्थळी पोलीस आणि क्रेन दाखल. फेब्रुवारी नंतर मुंबई 100% निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली. रुग्णसंख्या घसरत असल्याने महानगरपालिका टास्क फोर्सला अनलॉकची शिफारस करणार. कोरोनाचं खापर राज्यावर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान, पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणावरून राऊतांची टीका. औरंगाबादमध्ये शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख जमा, घर बांधल्यावर धक्कादायक माहिती उघड, पैसे परत करण्यासाठी आता बँकेचं पत्र. ओबीसी आरक्षण सुनावणीला 1 ते 2 दिवस विलंब, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज कोर्टात सादर करणार. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात सुनावणी, दिलासा मिळणार का याकडे लक्ष. आणि राज्यात पुन्हा थंडी अवतरणार, विदर्भ उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम, पश्चिम भारतात 2 ते 4 अंशांनी घट होण्याची शक्यता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.